नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास घटक तिसरीतून चौथीत जाताना या विषय माहिती घेणार आहोत. मित्रांनो, यातील महत्त्वाचा मुद्दा आहे परिसराची काळजी. तर परिसराची काळजी कशी घ्यावी हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. बालमित्रांनो, आपण पाहिलं की आपला परिसर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, मग याची काळजी घेणे हे आपले कर्तव्यच आहे. आपला जो परिसर आहे हा आपल्या एकट्याचा आहे का? तर नाही, हा परिसर सर्वांचा आहे. कारण यातून सर्वांच्या गरजा या भागवल्या जात असतात. ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या गरजा आपण आपल्या परिसरातूनच पूर्ण करत असतो. मग आपण या परिसराची काळजी कशी घ्यावी? तर आपली परिसराची काळजी घ्यायची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच केली पाहिजे. आपले घर, अंगण, आपल्या घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यानंतर आपली शाळा, आपला वर्ग, यामध्ये आपण केरकचरा किंवा घाण होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. मगच आपला परिसर हा सुंदर बनू शकतो बालमित्रांनो. त्याचबरोबर आपण आपल्या परिसरामध्ये, आपला परिसर आपल्याला खूप काही देत असतो. त्यामध्ये आपल्या अन्न आणि पाणी या मुख्य गरजा या परिसरातून भागवल्या जातात. त्यामुळे आपण अन्न आणि पाणी यांची नासाडी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, आपण सहलीला किंवा फिरायला सार्वजनिक बागांमध्ये जातो, त्या ठिकाणची फुलं आपण तोडली पाहिजे का? काय होईल फुले तोडली तर? मित्रांनो, फुलांमुळेच बागेला सौंदर्य प्राप्त होत असते. आणि त्या फुले आपण तोडली तर त्यामुळे बागेचे सौंदर्य हे कमी होणार आहे. आणि बाग ही आपल्याला त्या ठिकाणी आनंद देऊ शकणार नाही. त्याचबरोबर आपण किल्ले पाहण्यासाठी जातो सहलीला. मग हे जे किल्ले आहेत कोणी बांधलेले आहेत? तर शिवरायांनी, त्यांच्या मावळ्यांनी दिवसाची रात्र करून, रक्ताचे पाणी करून हे किल्ले बनवले आहेत. आणि या किल्ल्यांवर आपण जर गेलो की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नावं लिहिलेले असतात. हे योग्य आहे का बालमित्रांनो? आपण आपली आई जर आपण घराच्या भिंतींवर काही लिहित असतो तेव्हा आपल्याला रागवते की नाही? मग आपण या अशी काळजी घेतली पाहिजे. आणि हे किल्ले जे आहेत हे आपला ऐतिहासिक वारसा आहे. आणि या ऐतिहासिक वारसांची आपण जपणूक केली पाहिजे. त्याचबरोबर आपण घरातील जो केरकचरा आहे तो रस्त्यावर टाकल्यास आपला परिसर हा दुर्गंधी पसरेल आणि रोगराई पसरेल. त्यामुळे आजारांचा फैलाव होऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्या घरातला जो केरकचरा आहे आपण रस्त्यावर न टाकता एका ठिकाणी कचरा कुंडीमध्येच टाकला पाहिजे. त्यानंतर आपण पाणी पितो प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये, तर या बाटल्या प्लास्टिकचा कचरा हा इकडे तिकडे न जाऊ देता आपण त्याचे विघटन केले पाहिजे, त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा असे भाग केल्यास आपल्याला कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करता येऊ शकते. आणि या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे ज्या प्राणी त्यांना वास येतो, त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमधून आपण अन्न आणत असतो आणि त्या अन्नाचा वास त्या प्लास्टिकच्या पिशव्यांना येतो, त्यामुळे ते प्राणी त्या पिशव्या जशा तशा गिळतात आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू देखील होतो. तर ही काळजी जर आपण घेतली तर आपला परिसर हा अतिशय सुंदर बनू शकतो. धन्यवाद.